नमस्कार, आपण पाहत आहात पुढाकार 24 तास समाचार, जनतेची बातमी जनतेसमोर। कन्हानजवळील मूळचे सत्रापूर गावचे रहिवासी अनिकेत पुरवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे। दुबईत पार पडलेल्या क्रिकेट मॅच दरम्यान मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित झाल्याने सत्रापूर गावातील समस्त जनतेने अनिकेत पुरवणे यांचे जाहीर स्वागत केले। गरीब परिवारात जन्मलेले अनिकेत यांना मिळालेल्या यशाने सत्रापूरच्या जनतेला अभिमान वाटत असल्याचे बोलले जाते। त्यांच्या यशाचं कौतुक म्हणून कन्हान नगर परिषद उपाध्यक्ष डायनल शेंडे यांच्याकडून अनिकेत पुरवणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। आपण पारितोषिक जिंकल्यात, आपला प्रवास कुठून कुठपर्यंत झाला आणि आपण छोट्याशा गावामध्ये आहात? कन्हानमध्ये सत्रापूर गाव आहे आणि छोटं गाव आहे, आपण असे छोट्याशा गावामधून समोर गेले, तर तो आपला प्रवास 2 मिनिटात आपण सांगू शकता? तो इसके पहले मैं या पोरवाल बहुर कॉलेज में खेलता था, वहाँ से फिर मैं कुछ दिन वहाँ खेला हूँ, फिर उसके क्रिकेट ही खेलता था, फिर वहाँ कुछ दिनों खेला हूँ, फिर उसके बाद लुधियाना में मेरी मौसी रहती है, मैं वहाँ गया, उसके पास रहा, फिर वहाँ पे जाके मैंने एक एकेडमी पता की है, फिर वहाँ पे मेरे को जाके पता चल गया कि इरफान पठान की एकेडमी है, कैब एकेडमी का नाम है, फिर मैं वहाँ गया, वहाँ पे बातचीत की, वहाँ अमित सर है, शक्ति सर है, उनसे मैंने बातचीत की, बोले है, बोले खेल सकता है, बोले फिर वहाँ जाने के बाद मैं कुछ एक साल खेला हूँ, फिर एक साल के बाद उन लोगों ने मुझे कहा कि नहीं अच्छा खेलता है, अच्छा करता है, फिर उन लोगों के बाद मेरे को सीधा दुबई का ऑफर आया, दुबई का ऑफर के लिए मैं गया, वहाँ पे भी मैंने अच्छा खेला है, अच्छे रन मारे हैं, मैन ऑफ द मैच मिला है, जीते हैं। आपका नाम क्या है? अनिकेत लखन पुरवले। और आप जसं तुम्ही तिथपर्यंत कसे पोहोचले, कोणाच्या माध्यमातून पोहोचले, कुठे शिकता शिकता पोहोचले, नॅशनल लेवलवर, स्टेट लेवलवर? नॅशनली भेटला मला, कसं एक डिस्ट्रिक्टच्या मॅच राहते ना, डिस्ट्रिक्टचा मॅच झालता लुधियानाले, तिथून काही टीम आलते, ते टीम आली, आम्ही ना थोडा ते हरवला आहे, तिथून मला 2 मॅच भेटल्या आहे, 2 मॅचमध्ये माझा स्कोर आहे, एक मॅच म्हणजे 52 रन आहे, 1 मॅचमध्ये 47 रन आहे, तर सरले लागले का नाही खेळता आहे, तर मग घरवाल्याला बातचीत केली आहे, मग तिथून मला उचललं आहे दुबईलासाठी। किती जण गेले होते तुम्ही दुबईला? 11 टीम, आमची 11 जणांची टीम आहे, 11 जणांची टीम, म्हणजे सगळे 11 जण तुम्ही गेले होते, किती जण होते, कुठले होते तुम्ही? सब ते लुधियानाचेच होते, लुधियानाचेच, मीच एक महाराष्ट्राच्या बाहेरचा होतो, कन्हानचा होतो, बाकी सगळे लुधियानाचेच होते। तुम्ही डायरेक्ट लुधियाना मधूनच गेले? हां, तिथून जिंकून तुम्ही? हां, डायरेक्ट आलो। ठीक आहे, फायनल भाऊ शेंडे, आपण कन्हान नगर परिषद मधून उपाध्यक्ष निवडणूक मध्ये तुम्ही निवडून आले आणि तुमच्या परिसरामधून हा एक मुलगा आहे जो अशा जागेतून की व्यक्ती विचार पण करू शकत नाही, अशा जागेतून ते विदेशी जाऊन तिथून जिंकून आले आहेत, हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे, त्यात आपण काय म्हणणार? आमचा समाज मांगारोडी समाज एकदम फार कमी शिक्षण शिकला आहे आणि त्या कमी शिक्षणा माध्यमातून ह्या मुलगा जो वर गेला, दुबईला गेला आणि तिथून जिंकून आणला, हे आम्हाला खूप गर्वाची गोष्ट आहे, आमच्या समाजाला गर्वाची गोष्ट आहे। तर 24 तास समाचारच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवू शकता, आम्ही आपली बातमी, समस्या किंवा उपक्रम नक्कीच प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। अधिकाधिक माहिती व बातम्यांसाठी आमच्या पुढाकार 24 तास समाचार चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या सगळ्यात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सदर बातमीतील सविस्तर वृत्त जाणून घेण्यासाठी आमची वेबसाईट आहे पुढाकार24news.com।